हेलो स्टूडेंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी विषय गणित या पाठातील या पुस्तकातील आपण सराव संच सोडणार आहोत। त्यामधील मी आज घटक घेतलेला आहे, पाठ क्रमांक 3 घेतलेला आहे, पूर्णांक संख्या। त्यामधील पहिला सराव संच आहे सराव संच 4, तो आपण आता सोडवूया। त्यामधील पहिला प्रश्न आहे, खालील संख्यांचे ऋण संख्या व धन संख्या असे वर्गीकरण करा। आता ऋण संख्या म्हणजे आणि धन संख्या म्हणजे हे आपल्याला माहिती आहे। ऋण संख्या म्हणजे वजा चिन्ह असतं आणि धन संख्या म्हणजे अधिक चिन्ह असतं। मग यामधील ऋण संख्या कोणत्या ते अगोदर आपण पाहूया। -5, -2, त्यानंतर -49, -37, -25, -4 आणि -12 ह्या झाल्या ऋण संख्या। आता आपण धन संख्या, उरलेल्या ह्या धन संख्या असतील। -4, 7, 7 आहे म्हणजे त्याच्या अगोदर चिन्ह अधिकचं असतं। त्यानंतर -26, त्यानंतर -19, -8, 5 आणि 27 ह्या सर्व ऋण संख्या आहेत। ते तुम्ही वर्गीकरण करून व्यवस्थित वहीमध्ये लिहायचं आहे। त्यानंतर आहे आपला दुसरा प्रश्न, खाली काही शहरांचे तापमान दिले आहे, चिन्हांचा वापर करून त्यांचं लेखन करा। इथं दिलेलं आहे तुम्हाला स्थान आणि तापमान। पहिल्यांदा आहे सिमला, सिमलाचं तापमान किती आहे, 0° सेल्सिअसच्या खाली 7° सेल्सिअस। मग 0° सेल्सिअसच्या खाली म्हणजे किती असणार आहे, ऋणमध्ये असणार आहे, ऋण संख्येमध्ये। म्हणजेच किती अंश आहे याचं, सिमलाचं -7° सेल्सिअस। मग ते लिहायचं कसं, -7° सेल्सिअस। त्यानंतर लेह, लेहचंही 0°च्या खाली 12° सेल्सिअस आहे, म्हणजे काय येईल, -12° सेल्सिअस। त्यानंतर दिल्ली, दिल्लीचं तापमान आहे 0°च्या वर आहे, वर म्हणजे अधिक, म्हणून आपलं आहे तसंच हे तापमान राहणार आहे दिल्लीचं 22° सेल्सिअस। त्यानंतर नागपूर, नागपूरचंही 0° सेल्सिअसच्या वर आहे, म्हणजे ते धन संख्येमध्ये असणार आहे, म्हणून आपलं उत्तर काय असेल चिन्हामध्ये, 31° सेल्सिअस असंच तापमान असेल। त्यानंतर प्रश्न तिसरा घेऊया आपण। प्रश्न तिसरामध्ये खालील उदाहरणातील संख्या चिन्हांचा उपयोग करून लिहा। पहिला आहे त्यामधील, एक पाणबुडी समुद्र सपाटीपासून 512 मीटर अंतर खोलीवर आहे। आता खोलीवर आहे, खोली म्हणजे काय असते, जमिनीच्या खाली जावं लागतं, म्हणजे आपल्याला ती काय असते, ऋण संख्येमध्ये दर्शवावं लागतं। म्हणजे एक पाणबुडी समुद्रसपाटीपासून -512 मीटर, म्हणजे आपल्याला चिन्ह कोणतं द्यावं लागणार आहे, वजाचं द्यावं लागणार आहे। त्यानंतर आपण दुसरं सोडवूया, हिमालयातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची उंची समुद्रसपाटीपासून 8848 मीटर आहे। इथं उंची म्हटलेलं आहे, म्हणजे वर जायचं आहे आपल्याला, म्हणजे ही कशामध्ये असणार, धन संख्येमध्ये असणार, म्हणून या हिमालयाच्या हिमालयातील माउंट एव्हरेस्टची उंची ही जशास तशी राहणार आहे, म्हणजे प्लसमध्ये असणार आहे, धन संख्येमध्ये असणार आहे 8848 मीटर एवढं। त्यानंतर घेऊया आपण तिसरा, जमिनीपासून 120 मीटर अंतरावर उडणारा पतंग। मग जमिनीपासून वर उडत आहे उंचीवरती, म्हणून हे सुद्धा कसं राहील, धनच राहील, म्हणजे 120 मीटर अंतर एवढेच राहील, म्हणजे प्लसमध्ये। त्यानंतर भुयार जमिनीखाली 2 मीटर खोल आहे। आता परत इथं खोली म्हणजे जमिनीखाली जायचं आहे, म्हणजे इथं काय असेल, -2 मीटर आपल्याला हे चिन्हामध्ये लिहावे लागेल। अशा प्रकारे तुम्हाला चिन्हांचा उपयोग करून हे उदाहरणातील संख्या लिहायच्या आहेत। आता आपण सोडवूया इयत्ता 6वी गणित या विषयातील पाठ क्रमांक 3 मधील सराव संच 5। पाठ क्रमांक 3 आहे पूर्णांक संख्या, त्यामधील सराव संच 4 आपण सोडवला, आता आपण सराव संच 5 सोडवूया। त्यामधील पहा, प्रश्न पहिला आहे आपला, बेरीज करा। बेरीज करामध्ये पहा, 8 अधिक 6 दोन्ही धन संख्या आहेत, म्हणजे यांची बेरीज किती होईल, 8 अधिक 6 14। 9 अधिक -3, -3 हे ऋण आहे, मग अधिक आणि वजा दोन्ही मिळून काय होतात, अधिक आणि वजा दोन विरुद्ध चिन्ह असतील तर त्यांचं -1 चिन्ह होते, म्हणजे 9 - 3 बरोबर किती झाले, 6। त्यानंतर 5 अधिक -6, आता इथेही विरुद्ध चिन्ह आहेत, विरुद्ध चिन्हे असले की त्यांची वजाबाकी होते, म्हणून 5 - 6 बरोबर 1, परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह पाठीमागं राहतं, वजा, म्हणून -1 आपलं उत्तर असेल।
त्यानंतर वजा सात अधिक दोन बरोबर काय यांची वजाबाकी होते, विरुद्ध चिन्ह आहेत म्हणून वजाबाकी झाली। सात वजा दोन किती होतात? पाच। पण चिन्ह कोणतं द्यायचं? आपल्याला मोठ्या संख्येचं पाठीमागं द्यायचं आहे, सातचं चिन्ह असेल, वजा पाच आपलं उत्तर आहे। त्यानंतर पुढील पाचव्या प्रश्नाची बेरीज बघा, वजा आठ अधिक शून्य बरोबर वजा आठच राहील, कारण आठ अधिक शून्य आठ वजा शून्य आठच येतं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह त्याच्या पाठीमागे लागतं वजा। आता इथं बघा, वजा पाच अधिक वजा दोन, आता हे अधिक आणि वजा यांची दोन्ही विरुद्ध चिन्ह असल्यामुळं वजा पाच वजा दोन अशा प्रकारे इथं गणित तयार होईल। मग वजा वजा काय होते? अधिक होते, म्हणून दोन सारखी चिन्ह असली की त्यांची बेरीज आणि दोन विरुद्ध चिन्ह असली की त्यांची वजाबाकी, हे लक्षात ठेवायचं आहे। मग इथं दोन सारखी चिन्ह आहेत म्हणजे इथं बेरीज होणार आहे, पाच अधिक दोन किती होतात? सात। परंतु आपल्याला चिन्ह कोणत्या संख्येचं द्यायचं आहे? मोठ्या संख्येचं चिन्ह पाठीमागं द्यायचं आहे। मग इथे मोठा अंक कोणता आहे? पाच। पाचच्या पाठीमागं चिन्ह कोणतं आहे? वजा, म्हणून आपलं उत्तर सुद्धा वजामध्ये असेल, वजा सात। अशा प्रकारे तुम्हाला बेरजा करायच्या आहेत। त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक दोन घेऊया, सराव संच पाच मधील खालील सारणी पूर्ण करा। आता ही सारणी पहा, इथं दिलेलं आहे अधिकचं चिन्ह, म्हणजे काय करायचं आहे आपल्याला? उभ्या रांगेतील आणि आडव्या रांगेतील यांच्या अंकांची बेरीज करायची आपल्याला। इथं करून दाखवलेलं तुम्हाला एक वजा दोन अधिक आठ, किती आलेला? अधिक सहा। तसंच आपल्याला करायचं आहे इथं सहा, हे सहा आणि परत अधिक आठ, किती होतात? चौदा, अधिक चौदा। त्यानंतर हे शून्य अधिक हे आठ, किती होतात? शून्य अधिक आठ, आठ अधिक आठ। आणि वजा चार अधिक आठ बरोबर, आता इथं भिन्न चिन्ह आहेत म्हणून यांची वजाबाकी होते, आठ वजा चार चार। आता मोठी मोठा अंक पाहायचा आहे या दोन्हीमधला, आठ आहे त्याच्या पाठीमागं कोणतं चिन्ह? अधिक आहे, धन आहे, म्हणून ह्या उत्तरसुद्धा आपलं धनच असेल, धन चार। अशा प्रकारे हे सोडवायचं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे? पुढील कंसामध्ये वजा दोन, इथं काय असेल? वजा दोन अधिक चारचं उत्तर आपल्याला डायरेक्ट लिहायचं आहे, ते आपण लिहूया। आता वजा दोन अधिक चार काय होईल? अधिक दोन, दोन्हीची वजाबाकी होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह पाठीमागं। त्यानंतर अधिक सहा, सहा अधिक चार, सहा अधिक चार काय होतात? दहा। त्यानंतर शून्य अधिक चार, हेही चारच। त्यानंतर वजा चार अधिक अधिक चार, हे काय होणार? वजा अधिक वजा वजा होणार आणि चार वजा चार काय झाले? शून्य। मग शून्याच्या पाठीमागं कोणतंही चिन्ह नसतं म्हणून शून्य हा आपण तसंच लिहिला। त्यानंतर पुढे जाऊया आपण, आता वजा तीन सोबत आपल्याला बेरीज करायची आहे। आता वजा दोन वजा तीन, वजा दोन अधिक वजा तीन किती होतात? दोन्हींची काय करायची आपल्याला? बेरीज करायची आहे, म्हणजे इथं काय झाले? वजा वजा तीन झाले, कारण हे कंसामध्ये येतं, दोन भिन्न चिन्ह आहेत वजाबाकी, म्हणजे वजा वजा अधिक होते, तीन अधिक दोन पाच झाले, पण मोठ्या संख्येचं चिन्ह वजा पाठीमागं, वजा पाच आपलं उत्तर आहे। त्यानंतर सहा अधिक वजा तीन, सहा अधिक वजा तीन म्हणजे सहा वजा तीन बरोबर तीन। त्यानंतर शून्य, शून्य अधिक वजा तीन काय होईल? शून्य वजा तीन म्हणजे वजा तीन, मोठ्या संख्येचं चिन्ह तीन मोठं आहे त्यामुळे मोठ्या संख्येचं चिन्ह आपण पाठीमागं घेतलं। आता वजा चार अधिक वजा तीन काय होईल? वजा चार वजा तीन बरोबर वजा सात येईल, म्हणजे इथं काय येईल? वजा सात। त्यानंतर आपल्याला हा तिसरा रकाना सोडवायचा आहे, शेवटचा। आपल्याला काय करायचे? यांची बेरीज वजा पाच सोबत करायची आहे म्हणून आपण करूया। आता वजा दोन अधिक वजा पाच, वजा दोन वजा पाच किती झाले? वजा सात, तिथं आपण वजा सात लिहूया। त्यानंतर आता यांची बेरीज करायची आपल्याला, सहा अधिक वजा पाच म्हणजे काय झाले? सहा वजा पाच बरोबर एक। त्यानंतर शून्य, शून्य अधिक वजा पाच म्हणजे शून्य वजा पाच बरोबर वजा पाच। त्यानंतर वजा चार अधिक वजा पाच, वजा चार वजा पाच बरोबर वजा नऊ, इथं शेवटच्या रकानामध्ये वजा नऊ असेल। अशा प्रकारे तुम्हाला सराव संच सोडवायचा आणि ह्या सारणी पूर्ण करायची आहे। आता आपण घेऊया
सराव संच 6. तिसऱ्या पाठाचं नाव होतं आपल्या पूर्णांक संख्या. आपण आत्ताच सराव संच 4 व सराव संच 5 सोडवला, आता आपण सराव संच 6 सोडवूया. त्यामधील आपला पहिला प्रश्न आहे, खालील संख्यांच्या विरुद्ध संख्या लिहा. विरुद्ध संख्या म्हणजे त्यांचं चिन्ह विरुद्ध घेऊन आपल्याला लिहायचे आहेत. पहिली आहे 47. 47 ही संख्या धन आहे, मग आपल्याला काय लिहावे लागेल, वजा 47 म्हणजे ऋण 47. त्यानंतर इथं धन 52 आहे, इथं ऋण 52, इथं ऋण 33 आहे, इथं धन 33 लिहावे लागेल. धनच्या पाठीमागं चिन्ह नाही लिहिलं तरी चालेल, ती संख्या धनच असते. त्यानंतर वजा 84 विरुद्ध संख्या अधिक 84. त्यानंतर वजा 21 विरुद्ध संख्या अधिक 21. त्यानंतर वजा 16 विरुद्ध संख्या अधिक 16 विरुद्ध संख्या वजा 16. वजा 26 विरुद्ध संख्या अधिक 26. आणि अधिक 80 आहे इथं, म्हणजे याची विरुद्ध संख्या असेल वजा 80 म्हणजेच ऋण 80. अशा प्रकारे तुम्ही सराव संच 6 सोडवायचा आहे.